विकास तबा लाइव मध्ये आपले स्वागत आहे। आपण आज तेलगाव येथील हनुमान मंदिर या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त फराळाची मोफत सेवा या ठिकाणी सकाळपासून चालू आहे। तर आपण या ठिकाणी ज्यांनी आयोजन केलेला आहे त्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत। या ठिकाणी बिराजदार आहेत चंद्रकांत बिराजदार, तर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। काय सांगू शकाल? आपण दर प्रत्येक वर्षाला इथली पूजा अभिषेक आणि केळी महाप्रसाद आपलं शाबू खिचडी अंगूर असा प्रसाद तर प्रत्येक वर्षी आम्ही वाटप करत असतो महाशिवरात्रीच्या निमित्ताने। बरं, सकाळी किती वाजल्यापासून सुरुवात केली? पूजा सकाळी पहाटे 4 वाजता पूजा केली महाअभिषेक, पूजानंतर सकाळी 8 वाजल्यापासून प्रसादाला चालू केलं। तर आतापर्यंत आता 10-11 वाजता आहे, आतापर्यंत किती भाविक भक्तांनी या फराळाचा लाभ घेतला? 600 ते 700 भाविक भक्तांनी ह्या प्रसादाचा लाभ घेतला। बरं, आणखी काही पुढं काय सांगू शकाल? एक सर्वांसाठी कारण हे जे प्रसाद वाटल्यामुळे आम्हाला सर्वांना समाधान वाटतं आणि ह्याचा लाभ सगळ्याला हवा प्रसादाचा, आणि त्याचं सेवा केलेलं फळ आम्हालाही मिळावं हाच उद्देश आमचा। या ठिकाणी दुसरे अंकुश वेताळ म्हणून आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। अंकुशराव, काय सांगू शकाल या फराळाच्या निमित्तानं? असं की आमच्या घराला एक आणि सगळ्याची भावना की समाधानी आपल्या कमाईची काहीतरी वाटा आपण चांगल्या धार्मिक कामाला खर्चावा अशी अपेक्षा आमची, आणि प्रत्येक वर्षी महाशिवरात्र सकाळी पहाटा आम्ही महापूजा करतो। बिर्यादार अंकुश वेताळ हे दोन कुटुंबामार्फत आम्ही प्रत्येक वर्षी हे आम्हाला सेवा भेटती परमेश्वर जे उपकारित हे तेवढ्या गावामध्ये सगळ्याची सेवा होती, सगळ्या गावाचं सहकार्य असतं आम्हाला, हे आमची म्हणून असं म्हणायचं नाही की पण सगळ्या गावाचं सहकार्य असतं, सगळे व्यापारी लाईन सगळे आम्हाला मदत करतात, आणि प्रत्येक वर्षी असे सगळ्याच लोकांनी असे भावना ठेवली पाहिजे की फराळाच्या निमित्ताने सर्वांना प्रत्येक ठिकाणी तीर्थ ठिकाणी त्या ठिकाणी मंदिर आहे त्या ठिकाणी अशी अशी अपेक्षा की आमची प्रत्येक एक भावना अशी की गरिबाला कोणाचं श्रीमंत असं अशी अन्नधान्य वाटत पहिल्यापासून
ब्रह्म अन्नदान म्हणजे ब्रह्म हे पहिल्यापासून आलेले वाटोळ्याच्या कामाला जे घडण जे आपल्याला जे आपल्या कमाईचं प्रत्येक वर्षी कमीत कमी 10% खर्च करावा अशी अपेक्षा आमच्या कुटुंबात दोन्ही कुटुंबामार्फत बिर्यादार अंकुश येतात. आणि मी एक साधा माणूस रोडवर खिळे ठोकणारा पोलीस पॉलिश करणारा ते माझे आज देवाच्या कृपाने MBBS MD मुलगा आहे दवाखाना मावली आहे हॉस्पिटल तेलगावला ही सेवा करते. आणि एक मुलगा आहे आमचा MBA इंजिनियर झालेला त्याची पत्नी मी आता इंजिनियर आहे तेला 80,000 पगार आहे. आणि हे माझे एक देवाची एक भावना माझ्या कुटुंबावर असल्यामुळं की आम्हाला आनंद वाटतो आनंद उत्सव वाटतो प्रत्येक वर्षी असा आनंद भेटतो आम्हाला असा कुठेही कार्यक्रमाला आम्हाला असं थोडं भेटलं तर आनंद होतो प्रत्येक ठिकाणी जाऊ जाऊ असं. आणि आम्हाला पत्रकार आमचे फपळासाहेबांची प्रत्येक वर्षीची मदत असते आम्ही फपळासाहेबाची फपळासाहेबाचं निवेदन असतं आम्हाला की पब्लिकमध्ये येऊन सहकार्य करणारे लाईनला उभं राहणारे त्यांना जेवण्याची जी लाईनमध्ये उभं राहून मदत असते सगळ्याला फपळासाहेबांचे पत्रकार हे प्रत्येक ठिकाणी त्यांची सेवा असते कुठं गोष्टीला कोणा असो कार्यक्रम असो धार्मिकपणाची त्यांना आवड आहे फपळासाहेबाला आमच्या. आणि फपळासाहेब अशीच एक पत्रकार म्हणून एक सांप्रदायिक महाराज म्हणून त्यांना निवडले गेलेलं आहे. आणि चांगली एक सत्य कामं करणारे माणसं आहेत ते वाईट पत्रकार कधी पार्टी देणार नाहीत काय नाही सांप्रदायिकमध्ये त्यांचा खूप उत्सव आहे हे आमच्या कुटुंबामार्फत त्यांची शुभेच्छा खरोखर म्हणजे आज महाशिवरात्र निमित्त अंकुश वेताळ आणि चंद्रकांत बिराजदार यांनी एक फराळाची सेवा दिली आणि त्यांना त्या फराळाची सेवा समाजाला दिल्याबद्दल त्यांना एक समाधान मानत आहे असं त्यांच्या प्रतिक्रियातून सांगण्यात येत आहे. विकासनामालायू बालासाहेब फपाळ बीड.